नमस्कार स्वागत आहे तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सहेली प्रोडक्शन तर पहा योगिता तुपे आणि पूनम तुपे म्हणजे त्यांचे पूर्ण तुपे फॅमिली संदर्भातच मला माझं काही मत व्यक्त करायचं आहे तर दोघी बहिणीमध्ये खूप सारा वाद चालू झाला दोन दिवसापूर्वी तर खूप सारा वाद होता काल कुठेतरी जरा शांत होत्या परंतु आज पुन्हा चालू केलेलं आहे योगिताचं मी लाईव्ह पाहिली पहा त्या लाईव्हमध्ये तिनं जे काही गोष्टी घडल्या त्याच्यासोबत ते सांगितलेल्या आहेत ती सांगते की मी आईची तर मी एक लिटर दूध आणलं मी हे आणलं किराणा मी किराणा आणला पाचशे रुपये उधारी राहिली वगैरे ती भरपूर काही सांगत आहे आणि मी आईची तर काम करत नव्हते आणि आई पण तिच्या व्हिडिओमध्ये सांगत आहे की योगिता पण काही काम करत नव्हती आणि तिनं दिवाळीला पण जो खर्च केला ते पैसे पण परत घेतले वगैरे किंवा तिनं ती तिचा तो खर्च म्हणजे घेतला असं वगैरे ते सगळं सांगत आहे कुठेतरी हे आहे ना ही हे लोक जे चाललंय यांचं हे सगळं नाटक तर एवढे तुम्ही अरे पैशासाठी तुम्ही या लाईक व्ह्यूसाठी तुम्ही स्वतःच्या घरातली इज्जत चवट्यावरती आणू नका तुझ्या योगिताला तुझ्या भाऊजाईनी मारलं पिंकीनी मारलं किंवा तू तिला मारलं किंवा ती तुला चावली तुझ्या भावानं तुला मारलं म्हणजे तुम्हीच बहीण भावंड एकमेकासोबत मारामारी करताय आणि तुम्हीच युट्यूबवरती तमाशा म्हणताय कशासाठी एवढं फक्त पैशासाठी एवढं करू नका कारण की हे जग हे पब्लिक असं बोलेल आणि नंतर तसंही बोलेल त्यामुळं तुम्हाला हे लोक आत्ता जरी चांगलं म्हणत असतील ना तर याच्यातील काही लोक हेच तुमच्यावरती हसत असत असतील शेजारी पाजाऱ्यांचा विचार करा नवीन सोयरे तयार झालेत त्यांचा विचार करा ते काय म्हणत असतील तुमचं तमाशा पाहून त्यामुळं तुम्हाला दोन दिवस एवढं भांडण केलं तरी सुद्धा तुम्हाला अजून थोडा सुद्धा लोकांनी सांगून सांगून सुद्धा सुद्धा तुमच्या डोक्यामध्ये प्रकाश पडाना म्हणजे याला काय म्हणावं भावानी मारला अरे कित्येक ठिकाणी मारतात भाऊ मारतो बहीण मारते एकमेकांना मारतात परंतु चार भिंतीच्या आतमध्ये ते आपलं भांडण मिटवतात लाई जास्तीत जास्त एक दोन घरी त्यांना माहिती होतं शेजारी पाजारी माहिती होते परंतु ते गाव सगळ्या गावभर सांगत नाहीत पण तुम्ही लोक असे आहात ना ह्या लाईक व्ह्यूसाठी अख्ख्या सोशल मीडियावरती तुम्ही हा बाजार मांडलेला आहे कुठेतरी हे थांबवा तुम्हाला वाटतं आम्ही सांगतोय आमचं झालेलं सांगतोय आमचं सत्य सांगतोय म्हणजे आम्ही खूप मोठं तीर मारतोय खूप मोठं आम्ही कार्य करतोय काम कामगिरी कां पार पाडताय तर असतला भाग नाही आहे तुम्ही तुमच्या पायावरती दोंडा पाडून घेत आहात तुम्ही तुमची किंमत हाताने कमी करून घेत आहात चार लोकं बघणारे जे ज्यावेळेस समोरचे चार लोकं तुम्हाला चांगले म्हणणारे असतात त्यावेळेस चार लोकं ना वाईट म्हणणारे सुद्धा असतात हे लक्षात असू द्या त्यामुळे हे ज्या काही गोष्टी तुम्ही करत आहात ना की माझ्या आईची तर मी काम करत नव्हते आई सांगते मुलगी काम करत नव्हती मुलगी सांगते मी एवढं सामान आणलं आईची मी बसून नाही खायलं बहिणीची मी बसून नाही खाल्लं हे केलं ते केलं अरे जर तुम एक आई मुलीचं घरांना सांगत असेल एक मुलगी जर आईचं गारांना सांगत असेल सोशल मीडियावरती ते सुद्धा तरी याला काय अर्थ आहे सांगा जन्म दिलेलं आईचं घरांना सांगते आणि आईसुद्धा जन्म दिलेल्या मुलीचं गाराणं सांगते म्हणजे तुम्हीच ठरवा ना की तुमचं मन कसं आहे किंवा तुम्ही किती प्रेमळ आहात तुम्ही जर स्वतःच्या मुलीचं स्वतःच्या आईचं जर पोटामध्ये चार गोष्टी चार चुका तुम्ही ओटीमध्ये त्यांच्या पदरामध्ये तुम्ही त्यांच्या चार चुका जर घेत नाहीत तर तुम्ही इतरांच्या परक्या लेकरांच्या काय चुका घेणार आहेत किंवा परक्या आईचं काय घेणार आहात तुम्ही हे लक्षात घेतलं पाहिजे जर असं प्रत्येक आईनं प्रत्येक मुलीनं जर आपल्या घरातलं भांडण जर असं सोशल मीडियावरती जर मांडलं तर जगामध्ये मा किंवा या आपल्या सोशल मीडियावरती फक्त मायलेकींचं भांडण दिसेल आपल्याला कुठंतरी त्याला भहान ठेवा आई जरी काही गोष्टी सांगत असेल तर मुलीनं आईचं सांगू नये आणि आईनं देखील मुलीचं सांगू नये शेवटी आपलं लेकरू आहे आपण त्याला जन्माला घातलं आहे त्या आई आईचं काम असतं काही चुकं असलं तरी मुलाच्या पदरात घेणं ते माफ करणं आणि जश जर, जर लेकरावरती एखादी वाईट प्रसंगाला वेळ आली तर आई त्याला कमवून घालते आई असं सांगत नाही मी हे केलं मी ते केलं माझी मुलं लेकरू बसवून खातं असं सांगत नाही आणि हो जर आईची तशी परिस्थिती असेल गरीब म्हणजे असं वयस्कर असेल म्हणजे वयस्कर असेल काम करू शकत नसेल तर योगिनंही तिथे काम करायला हवं आपल्याला माहिती तिची आई थोडी आजारी आज आजारी असते नेहमी थोडं वय पण झालेलं आहे आणि एवढं पण झटपट काम त्यांना होत नाही आहे त्यामुळं योगितानं पण आपल्याला कंटिन्यू राहायचं म्हटल्यावर काम करायलाच पाहिजे एक दोन दिवसाची पाहुणी असते त्यावेळेस वेगळं असतं परंतु हिला जर सहा सहा महिने माहेरी जायचं आहे तर हिनं न काम करायला पाहिजे त्यात आपल्याला भाऊ भाऊजे आहेत नवीन भाऊजे यायची आणि खुशाल म्हणायचं मी तिथे बसवून खाते कुठेतरी चुकीचं आहे त्यामुळं स्वतः सांगताय म्हणजे कुठं तुम्ही खूप मोठेपणा करताय असाला भाग नाही आहे स्वतःनी स्वतःच्या चुका सुधारायच्या असतात आणि चार लोकांनी सांगितलं म्हणजे कुठेतरी त्यात त्या गोष्टी खऱ्या असतील किंवा खोटे असतील खऱ्या की खोटे हे आपणही आपलं ठरवायचं असतं प्रत्येकच गोष्ट दुसऱ्याच्या जीवावर अवलंबून नसती राहायची तर पहा तुम्हीच तुमचा बाजार मांडत आहात आणि हा ही चुकी तुम्ही करू नये असं मला एक तुम्हाला मन मनापासून सांगायचं आहे तर पहा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद